मालेगाव इलेक्ट्रॉनिक्स नानावटी 1952 पासून सर्व प्रकारची घरगुती उपकरणे आटा चक्की एलईडी लॅपटॉप मोबाईल मिळवण्याचे एक विश्वसनीय ठिकाण मुख्य पोस्ट ऑफिस जवळ वसंतवाडी पांजरापोळ जवळ मालेगाव इगतपुरी गेल्या 7 महिन्यांपासून संपूर्ण देशासह महाराष्ट्र राज्यात कोविड-19 च्या भयानक महामारीने ग्रासला गेला आहे। लॉकडाऊन काळात कित्येकांच्या नोकऱ्या जाऊन बेरोजगार झाले आहेत। कित्येकांचा चुली बंद होऊन जीव गवावा लागला आहे। याच काळात सर्वात हाल झाले ते हातावर पोट भरणाऱ्या गरीब जनतेचे, परंतु याचा फायदा घेतला तो लालची किराणा दुकानदारांनी। याच लॉकडाऊनच्या काळात फायदा घेत पुढील दुकान बंद करून मागच्या दराने अव्वाचा सव्वा भाव लावून किराणा मालाची विक्री करून गळेलठ्ठ झाले आहेत। दरम्यान शासनाने कोणीही उपाशी पोटी राहू नये या करता राज्यात प्रत्येक ठिकाणी स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत गोरगरीब व आदिवासींसाठी प्रत्येक माणसी 5 किलो गहू 5 किलो तांदूळ व 1 किलो चणा डाळ असे मोफत वाटप करण्यात आले। त्यावेळी गोरगरिबांना थोडाफार दिलासा मिळाला, परंतु यातील काही स्वस्त दुकानदारांनी याचा फायदा उचलत काही गोरगरिबांना व आदिवासींना धान्याचे वाटप केलेच नाही असे का आदिवासी जनतेच्या तक्रारीवरून समजले आहे। या महामारीच्या काळातही स्वस्त धान्य दुकानदार ही धान्याचा काळा बाजार करत होते व आजही करताना निदर्शनास आले आहे। याचा प्रत्यय आज बघावयास मिळाला आहे। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाविहर्च या आदिवासी गावातील सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानाचा दुकानदार हरी डहाळे हा गावातील मॅक्स पिकअप क्रमांक MH15BJ3568 चा चालक संजय कडलक यांनी शासकीय धान्य गहू आणि तांदूळचे 16 ते 20 कट्टे या वाहनात भरून मध्यरात्री 2 वाजता धान्याचा काळा बाजार करण्यासाठी निघाला। याच वेळी त्याच विभागातील श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी बघितले व संशय आल्याने त्यांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला। यावेळी वाहन चालकाने वाहन न थांबता पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्याचा पाठलाग करत वाहन थांबवले। त्यावेळी वाहनांमध्ये गोरगरीब जनतेला आदिवासींना वाटप करण्यासाठी दिलेले शासकीय स्वस्त धान्य गहू आणि तांदूळाचे 18 ते 20 कट्टे आढळून आले। दरम्यान या घटनेची माहिती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोटी पोलीस स्टेशनला दिली। स्वस्त धान्य दुकानदार व चालक यांना वाहनासर ताब्यात घेतले आणि घोटी पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात दिले। त्यानुसार घोटी पोलिसांनी दोघांना अटक करण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत। प्रबंध भूमीसाठी किशोर देहाडे इगत। राज्यामध्ये कोरोनाच्या या 19 महामारीच्या काळात शासनाने गरिबांना मोफत धान्य पुरवठा आणि रेशनिंगवरती मुबलक धान्य पुरवठा सुरू केला, मात्र काही दुकानदार त्याचा गैरफायदा घेऊन आदिवासी किंवा गरिबांना किंवा गरजूंना वाटप न करता तो काळ्या बाजारात विक्रीचा सर्रासपणाने त्र्यंबकेश्वर तालुक्यात सुरू आहे। यातलाच एक प्रकार रात्री 2 वाजता वाविहर्ष तालुका त्र्यंबकेश्वर येथील स्वस्त धान्य दुकानदार हा 18 ते 20 कट्टे घेऊन चोरीच्या मार्गाने नेत असताना श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांची माहिती मिळाली आणि त्यांनी रात्री 2 वाजता त्याची गाडी अडवली। त्याच्यामध्ये त्यांना 18 कट्टे आढळले। याबाबत तात्काळ पोलिसांना कळून ते गाडी रेशन दुकानदार आणि ड्रायव्हर या सर्वांना पोलिसांनी ताब्यात दिलेला आहे। पुढील चौकशी सुरू आहे। ते तात्काळ गुन्हा दाखल करून त्याचा परवाना रद्द करावा अशी मागणी आम्ही संघाच्या वतीने करतो। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधकृती चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।